गुड मॉर्निंग फ्रेंड्स, इन प्रीवियस लेक्चर वी हैव स्टडीड लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एंगुलर मोमेंटम. नाउ इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू फाइंड आउट द एक्सप्रेशन फॉर टॉर्क इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. बघा मित्रांनो, अतिशय इजी एक्सप्रेशन आहे टॉर्कचं. आपण स्टेप बाय स्टेप जाऊ. प्रत्येक स्टेपकडे तुम्ही केअरफुली लक्ष द्या, कोणती स्टेप कशाप्रकारे येत आहे. एक स्टेप समजली तर बाकी सर्व स्टेप्स इझिली येऊन जातील. या अगोदर जे एक्सप्रेशन्स आपण बघितलेले आहेत त्याच एक्सप्रेशन मीन्स नियर अबाउट सेम आहे, फक्त आपल्याला क्वांटिटीज थोड्या वेगळ्या घ्यायच्या आहेत. आता बघा, एक्सप्रेशन फॉर टॉर्क, त्यासाठी कन्सिडर करू एक रिजिड बॉडी. लेटस कन्सिडर रिजिड बॉडी. लेटस कन्सिडर दिस इज द रिजिड बॉडी. दिस रिजिड बॉडी इज रोटेटिंग विथ अ कॉन्स्टंट अँग्युलर ॲक्सलरेशन अल्फा. दिस रिजिड बॉडी इज रोटेटिंग विथ ए कॉन्स्टंट अँग्युलर ॲक्सलरेशन अल्फा. सी, दिस इज द सिम्बॉल ऑफ अल्फा, अँग्युलर ॲक्सलरेशन. नाउ दिस रिजिड बॉडी, लेट द रिजिड बॉडी कन्सिस्ट ऑफ एन नंबर ऑफ पार्टिकल्स. लेट अस कन्सिडर दिस इज द रिजिड बॉडी. दिस रिजिड बॉडी इज रोटेटिंग विथ अँड कॉन्स्टंट अँग्युलर ॲक्सलरेशन अल्फा हॅविंग मास एम. नाउ लेट दिस रिजिड बॉडी कन्सिस्ट ऑफ एन नंबर ऑफ पार्टिकल्स. लेट अस से दिस इज एम वन, एम टू, एम थ्री, अप टू एम एन. लेट अस नेम दिस इज पार्टिकल एम वन, दिस इज एम टू, दिस इज एम थ्री डॅश 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 अप टू एम एन. हॅविंग देअर डिस्टन्सेस आर वन, आर टू, आर थ्री डॅश 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 अप टू आर एन. बघा काय घेतलं आपण, कन्सिडर केलं एक रिजिड बॉडी. दिस रिजिड बॉडी इज रोटेटिंग विथ अ कॉन्स्टंट अँग्युलर ॲक्सलरेशन अल्फा. लेट दिस रिजिड बॉडी कन्सिस्ट ऑफ एन नंबर ऑफ पार्टिकल्स हॅविंग मासेस एम वन, एम टू, एम थ्री डॅश 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 एम एन विथ देअर डिस्टन्सेस आर वन, आर टू, आर थ्री डॅश 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 अप टू आर एन. सो या बॉडीवर प्रत्येक पार्टिकलवर टॉर्क ॲक्ट होत आहे. प्रत्येक पार्टिकलवर काय ॲक्ट होत आहे, टॉर्क ॲक्ट होत आहे. आणि ते टॉर्कचं इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बघा तर आपण वन बाय वन प्रत्येक पार्टिकलवर ॲक्ट होणारा टॉर्क फाइंड आउट करू. सो हियर टॉर्क, टॉर्क ॲक्टिंग ऑन ए फर्स्ट पार्टिकल आपण फाइंड आउट करू. टॉर्क ॲक्टिंग, टॉर्क ॲक्टिंग ऑन फर्स्ट पार्टिकल, टॉर्क ॲक्टिंग ऑन ए फर्स्ट पार्टिकल. तर बघा आपण टॉर्कचं एक रिलेशन बघितलेलं आहे. टॉर्क त्याला आपण टॉन या अशा या प्रकारच्या सिम्बॉलने नोट करतो. टॉर्क टी इक्वल टू आर क्रॉस एल. सो दिस इज द रिलेशन. टॉर्क इज द मोमेंट ऑफ फोर्स. नाव दिस इज फोर्स. नाव सी हियर एफ मीन्स व्हॉट, फोर्स. अँड अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन एफ इज इक्वल टू व्हॉट, एफ इज द मास इनटू ॲक्सलरेशन अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. नाव दिस इज द टॉर्क ॲक्टिंग ऑन फर्स्ट पार्टिकल. सो लेट अस नेम दिस इज वन, दिस इज आर वन अँड दिस इज एफ वन. आपण याला वन 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 दिलेलं आहे बिकॉज वी आर गोइंग टू फाइंड आउट टॉर्क ॲक्टिंग ऑन ए फर्स्ट पार्टिकल, देन ऑन सेकंड अँड अप टू एनथ पार्टिकल. सो लेट अस नेम दिस इज द इक्वेशन नंबर वन. नाव वी नो अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन वी नो दॅट फोर्स इज इक्वल टू व्हॉट, इट इज द मास इन टू ॲक्सलरेशन. सो लेट अस दिस इज एफ वन, दिस इज एम वन अँड ए वन. फर्स्ट पार्टिकलचा फाइंड आउट करत आहे आपण, म्हणून एफ वन इज इक्वल टू एम वन ए वन, एम वन ए वन. हे दिस इज अकॉर्डिंग टू हा न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशननुसार आहे. फोर्स इज इक्वल टू व्हॉट, मास इन टू ॲक्सलरेशन. याला इक्वेशन नंबर टू नाव. नाव फ्रॉम इक्वेशन फ्रॉम वन अँड टू, बघा इक्वेशन वन बघा आणि इक्वेशन नंबर टू. नाव फ्रॉम दिस इक्वेशन वन अँड टू व्हॉट वी गेट, टॉर्क टॉ इज इक्वल टू दिस आर वन. एफ वनच्या ठिकाणी आपल्याला काय व्हॅल्यू पुट करायची, एम वन ए वन. सो इट इज एम वन ए वन. दिस इज इक्वेशन नंबर थ्री. आता बघा या ठिकाणी ॲक्सलरेशन आहे. दिस इज ए मीन्स व्हॉट, ॲक्सलरेशन. अँड देअर इज अ इम्पॉर्टंट रिलेशन बिटवीन
लिनियर एक्सलरेशन एंड एंगुलर एक्सलरेशन बघा रिलेशन काय आहे एक्सलरेशन ए इज इक्वल टू आर अल्फा रिलेशन बिटवीन लिनियर एक्सलरेशन एंड एंगुलर एक्सलरेशन सो हियर ए वन आहे तर ए वन ची व्हॅल्यू काय येईल या ठिकाणी आर वन अल्फा अल्फाला वन लावायचं नाही बिकॉज अल्फा इज अ कॉन्स्टंट बिकॉज दिस रिजिड बॉडी इज रोटेटिंग विथ अ कॉन्स्टंट अँग्युलर एक्सलरेशन अल्फा सो आता ही ए वनची व्हॅल्यू जी आहे आर वन अल्फा ती आपल्याला इक्वेशन नंबर थ्रीमध्ये पुट करायची आहे तर इक्वेशन काय येईल बघा टॉर्क ॲक्टिंग ऑन ए फर्स्ट पार्टिकल इज गिव्हन ॲज आर वन ॲज इट इज एम वन सुद्धा ॲज इट इज ए वनच्या ठिकाणी काय पुट करायचं आपल्याला आर वन अल्फा आता बघा आर वन आर वन आर वन स्क्वेअर झाले या ठिकाणी काय येईल आर वन स्क्वेअर सॉरी यम वन अगोदर लिहू आपण यम वन आर वन आणि आर वन स्क्वेअर सो यम वन आर वन स्क्वेअर अल्फा सो दिस इज द टॉर्क ॲक्टिंग ऑन ए फर्स्ट पार्टिकल दिस इज इक्वेशन नंबर फोर आता फर्स्ट पार्टिकलचा मिळाला तसा सिमिलरली आपण सेकंडचा फाइंड आउट करू शकतो थर्डचा फाइंड आउट करू शकतो आणि फोर्थचा सो नाउ टॉर्क ॲक्टिंग ऑन सेकंड पार्टिकल बघा सिमिलरली लिहू शकतो आपण डायरेक्टली आता टॉर्क ॲक्टिंग ऑन सेकंड पार्टिकल टॉर्क टू आता काय येईल यम वन आर वन स्क्वेअर अल्फा या ठिकाणी काय येईल यम टू आर टू स्क्वेअर अल्फा दिस इज द टॉर्क ॲक्टिंग ऑन सेकंड पार्टिकल दिस इज इक्वेशन नंबर फाईव्ह सिमिलरली आपण लिहू शकतो आता याला टॉर्क ॲक्टिंग ऑन थर्ड पार्टिकल काय येईल डायरेक्टली येते मी यम थ्री आर थ्री स्क्वेअर अल्फा इक्वेशन नंबर सिक्स डॅश 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 अप टू एनएथ पार्टिकलपर्यंत आपण फाइंड आउट करू शकतो सो हियर द टॉर्क ॲक्टिंग ऑन एनएथ पार्टिकल विल बी इट इज यम एन आर एन स्क्वेअर अल्फा इक्वेशन नंबर सेवन बघा आपण टॉर्क ॲक्टिंग ऑन फर्स्ट पार्टिकल कसा फाइंड आउट केला बाय युझिंग टॉर्क इज इक्वल टू आर वन क्रॉस एफ वन त्यानंतर अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन एफ इज मास इंटू ॲक्सलरेशन व्हॅल्यूज पुट केल्या टॉर्क टी वन मिळाला आपल्याला काय मिळाला टॉर्क ॲक्टिंग ऑन फर्स्ट पार्टिकल यम वन आर वन स्क्वेअर अल्फा सिमिलरली टॉर्क ॲक्टिंग ऑन सेकंड पार्टिकल यम वन आर वन स्क्वेअर अल्फा आहे त्यासारखंच यम टू आर टू स्क्वेअर अल्फा नंतर यम थ्री आर थ्री स्क्वेअर अल्फा अप टू एनएथ पार्टिकलचा टॉर्क मिळाला आपल्याला यम एन आर एन स्क्वेअर अल्फा आता बघा आता टोटल टॉर्क फाइंड आउट करायचं आहे टोटल टॉर्क ॲक्टिंग देअरफोर टोटल टॉर्क ॲक्टिंग ऑन ए रोटेटिंग बॉडी बघा काय मिळेल आपल्याला टोटल टॉर्क ॲक्टिंग ऑन ए रोटेटिंग बॉडी विल बी बघा आता पूर्ण याची काय घ्यायची आपल्याला सम घ्यायची टोटल टॉर्क फाइंड आउट करण्यासाठी टॉ इज इक्वल टू व्हॉट इट इज सम ऑफ फर्स्ट पार्टिकल प्लस सम ऑफ सेकंड पार्टिकल प्लस सम ऑफ थर्ड पार्टिकल प्लस अँड सो ऑन अप टू सम ऑफ एनएथ पार्टिकल तर बघा आता व्हॅल्यूज पुट करा फर्स्ट पार्टिकल सेकंड पार्टिकल थर्ड पार्टिकल अप टू एनएथ पार्टिकल फ्रॉम इक्वेशन फोर फाईव्ह सिक्स अँड सेवन व्हॅल्यूज पुट करायचे आपल्याला सिम्पली बघा काय मिळेल टॉप फर्स्ट पार्टिकलची व्हॅल्यू बघा यम वन आर वन स्क्वेअर अल्फा ही पुट करत आहे आपण यम वन आर वन स्क्वेअर अल्फा प्लस सेकंड पार्टिकलची यम टू आर टू स्क्वेअर अल्फा प्लस थर्ड पार्टिकल यम थ्री आर थ्री स्क्वेअर अल्फा प्लस अँड सो ऑन अप टू यम एन आर एन स्क्वेअर अल्फा हे आपण व्हॅल्यूज पुट केल्या आता बघा मित्रांनो व्हॅल्यूज पुट केल्यानंतर काय मिळेल आपल्याला यामध्ये बघा यम वन आर वन स्क्वेअर यम टू आर टू स्क्वेअर यम थ्री आर थ्री स्क्वेअर हे काय मिळेल आपल्याला कॉमन मिळेल बघा या ठिकाणी हे कॉमन घेऊ आपण काय मिळेल यम वन आर वन स्क्वेअर प्लस यम टू आर टू स्क्वेअर प्लस अँड सो ऑन यम एन आर एन स्क्वेअर सॉरी ही कॉमन आपल्याला आपण कॉमन काय घेत आहे या ठिकाणी प्रत्येक टर्ममध्ये कॉमन काय आहे ॲंग्युलर ॲक्सलरेशन अल्फा आहे ॲंग्युलर ॲक्सलरेशन अल्फा कॉमन निघते म्हणजे हे आपण ब्रॅकेटच्या बाहेर घेतलं ॲंग्युलर ॲक्सलरेशन अल्फा आता बघा यानंतर आपण एक रिलेशन बघितलेलं आहे बघा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया एक लेक्चरमध्ये मी सांगितलेलं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया स्टडी केलेलं आहे मोमेंट ऑफ डेफिनेशन बाय युझिंग द डेफिनेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया आय मोमेंट ऑफ इनर्शिया इज गिवन बाय लेटर आय अँड इट इज इक्वल टू समेशन ऑफ आय व्हॅरीज फ्रॉम वन टू एन यम वन आर वन स्क्वेअर प्लस यम टू
आर टू स्क्वेर प्लस एंड सो ऑन. सो या ठिकाणी एम वन आर वन स्क्वेर, एम टू आर टू स्क्वेर, एम थ्री आर थ्री स्क्वेर डैश 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 एम एन आर एन स्क्वेर या ठिकाणी आपण काय पुट करू शकतो, आय, दैट इज मोमेंट ऑफ इनर्शिया. सो दिस लेट अस नेम दिस इक्वेशन ऐज एट. या ठिकाणी आपण असं लिहू शकतो बट देअरफोर इक्वेशन नंबर एट इम्प्लाइज काय, या ठिकाणी काय पुट करू शकतो आपण आय देअरफोर आणि हे काय टॉ. सो टॉर टी इज इक्वल टू व्हॉट, या ठिकाणी आय आणि नंतर अल्फा. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर टॉर्क इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. अतिशय इजी मेथड आहे ही, फक्त फर्स्ट पार्टिकलचा टॉर्क लक्षात ठेवायचा. सिमिलरली आपण सेकंड थर्ड फोर्थ अप टू एनथ पार्टिकल फाइंड आउट करू शकतो आणि नंतर टोटल टॉर्कची काय घेतली आपण सम घेतली, सम घेतल्यानंतर याच्या व्हॅल्यूज पुट केल्या, त्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया ही टर्म म्हणजे काय असते मोमेंट ऑफ इनर्शिया, अँड सो फायनली आपल्याला काय मिळालं टॉर्क इज इक्वल टू आय इन टू अल्फा, वेअर आय इज मोमेंट ऑफ इनर्शिया, अल्फा इज द अँग्युलर ॲसलरेशन. सो दिस इज ऑल अबाउट द एक्सप्रेशन फॉर टॉर्क इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. थँक्यू.